नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, विठ्ठल भक्तांना वारकरी का म्हणतात, वारकऱ्यासाठीचे नियम काय आहेत, ह्या विषयावर आज आपण माहिती जाणून घेऊया। मित्रहो, आपण ज्या गावात आहोत तिथून विठू माऊलींचा जय घोष करीत पंढरपूरला चालत जाणे म्हणजे वारी होय। थोडक्यात सांगायचं तर जो वारी करतो तो वारकरी। वारीची परंपरा अनेक वर्षांची आहे। मित्रहो, आचार धर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस श्री विठ्ठलाची वारी पंढरपुरी क्षेत्री जाऊन केली पाहिजे। शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात। तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात। मित्रहो, वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही एक पर्यायी नाव आहे। प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते। इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्व आहेच, पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्याची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही। माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते। वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वळ स्मरणी नव्हे। मित्रो, वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी सोपा आणि साधा असतो। या संप्रदायात फळ म्हणजेच प्रत्येक महंताचा वा वारकरी साधूच्या भोवती असलेल्या त्यांच्या शिष्य मंडळीचा समुदाय असतो। दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फळ प्रमुखाच्या कडून तुळशीच्या 108 मण्याची माळ घालून घ्यावी लागते। दीक्षेची पद्धत अशी, ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फळ प्रमुखाकडे जायची। तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो। ही तुळशी माळा तुळस या वनस्पतीच्या वाळलेल्या लाकडापासून मणी बनून तयार केलेली असते। त्यात सामान्यतः 27, 54 किंवा 108 या संख्येने मणी असतात। नाम जपासाठी तिचा वापर केला जातो। मित्रहो, वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का। पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो। प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का असतोच। हा बुक्का दोन प्रकारचा असतो, कोळशाची पूड, चंदन पूड, नागरमोथ्याची पावडर, बकुल फूल, दवना, मरवा आदी वस्तूपासून काळा बुक्का तयार करतात। तर कापूर, चंदन, दवना, नाचणी, देवदार, लवंग, वेलची इत्यादी वस्तूपासून पांढरा बुक्का तयार करतात। मित्रहो, वारकरी उपासनेचे तिसरे साधन म्हणजे गोपी चंदन। ही एक प्रकारची मुलतानी मातीच असते। त्वचेच्या उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी ती वापरतात। ज्या ज्या ठिकाणी बुक्का लावला जातो त्या त्या ठिकाणी गोपी चंदनाचे ठसे उमटवण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे। मित्रो, पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे, तसेच आळंदीची वारी केलीच पाहिजे। संप्रदायाच्या इतर नियमाची आणि आचार धर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फळप्रमुख देतोच, पण वारकऱ्यांनी पाळावे असे कोणते नियम आहेत? तर त्यात सत्य बोलावे, परस्त्रीला माते समान मानावे, कांदा लसूण आणि मांसाहार मद्यपान वर्ज करावा, रोज हरिपाठ करावा, तसेच राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करावा, प्रपंचातील कर्मे श्री विठ्ठल स्मरण करीत पार पाडावी। हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्याची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल या गजरात गळ्यात घालतो। दीक्षा विधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंपून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही। वारकऱ्याच्या आचार धर्माचा आणखी एक भाग म्हणजे त्यांनी गोपी चंदनाचा ऊर्ध्व पुंडरू लावून मुद्रा लावल्या पाहिजे। त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजे।
तर मित्रो ही होती वारकरी कशाला म्हणतात आणि वारकऱ्याचे काय नियम असतात याविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन माहितीसह। तोपर्यंत जय राधे कृष्ण।